नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तलाठी भरती सुरू आहे आणि तलाठी भरतीमध्ये जे काही पुस्तकं या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जात आहे, म्हणजे मित्रांनो तुम्हाला जवळपास 6 मार्क या ठिकाणी या टॉपिकवर विचारले जात आहेत. तर कोणते ते पुस्तकं आहेत मित्रांनो जे की प्रत्यक्षिपलं वारंवार विचारले जात आहेत, तर तेच प्रश्न आपण महत्त्वाचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जवळपास आपण 55+ पुस्तकं या ठिकाणी पाहणार आहोत, जे की याच्यामध्ये पुस्तकं आहेत, कादंबऱ्यासुद्धा आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कविता संग्रहसुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, जे की TCS पॅटर्ननुसार तुम्हाला विचारले जात आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमचे 3 मार्क या ठिकाणी फिक्स होणार आहेत. या व्हिडिओमधलेच मित्रांनो सर्व पुस्तकं हे तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो, महत्त्वाची पुस्तकं आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना 100% याचे मार्क मिळून जातील. तर मित्रांनो, आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे की तुम्हाला या ठिकाणी पुस्तक दिसत आहे, हे पुस्तक मित्रांनो आत्तापर्यंत शिफ्टमध्ये विचारलेलं नाही, परंतु आगामी काळामध्ये म्हणजे जे काय आता पेपर बाकी आहेत त्यामध्ये हे पुस्तक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एक होता करवर, हे पुस्तक कोणाचं आहे, हे पुस्तक तुम्हाला नंतरच्या 2 ते 3 दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला कुठल्या तरी एका शिफ्टमध्ये दिसणार आहे. तर चला, असेच महत्त्वाचे पुस्तक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला, वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया. आणि काल आपण जनगणनेवर एक महत्त्वाचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे टॉपिक आपण या ठिकाणी जे की जनगणने संदर्भामध्ये आहेत, जसे की महत्त्वाच्या कन्सेप्ट असेल, जसे की गुणोत्तराच्या लिंगबाबतीमध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो अशा स्वरूपाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, किंवा हिंदूची लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार कितीने घटली, मुस्लिमांची लोकसंख्या कितीने वाढली, असे महत्त्वाचे पॉईंट जे की तुम्हाला दुर्मिळरित्या या ठिकाणी सापडतात, तर तेच या ठिकाणी मी ठिकाणी कलेक्ट केलेले आणि जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल, तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर चला, वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया. तर पहा, पुस्तक कादंबरी आणि त्याचे लेखक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की मागच्या काळामध्ये परीक्षेला विचारले होते आणि संभाव्यसुद्धा प्रश्न यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले. तर पहा, पहिले आहे आदिम या कविता संग्रह कोणाचा आहे. तर आदिम हा कविता संग्रह फमू शिंदे यांचा आहे. कोणाचा आहे आदिम हा कविता संग्रह, कोणाचा आहे, फमू शिंदे यांचा आदिम हा कविता संग्रह आहे. आता हा प्रश्न तुम्हाला 2019 जी काही तलाठी भरती झाली या तलाठी भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा, गोलपिटा हा कविता संग्रह कोणाचा आहे, हा सुद्धा तुम्हाला विचारायला आहे. गोलपिटा हा कविता संग्रह कोणाचा आहे, तर गोलपिटा हा कविता संग्रह आहे मित्रांनो नामदेव ढसाळ यांचा. कोणाचा आहे, नामदेव ढसाळ यांचा गोलपिटा हा कविता संग्रह आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीमध्येच विचारायला आहे 2019. अनब्रेकेबल हे आत्मचरित्र कोणाचं, तर मेरी कॉम यांचं आहे. तर मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 4 नंबरचं पुस्तक पहा, या सत्तेत जीव रमत नाही, या सत्तेत जीव रमत नाही महत्त्वाचं पुस्तक आहे, विचारलं जाऊ शकतं, महत्त्वाचं पुस्तक आहे. तर या सत्तेत जीव रमत नाही हे पुस्तक कोणाचं आहे, नामदेव ढसाळ यांचं आहे. त्याच्यानंतर पहा, तुझी यंत कुंची, तर हे कोणाचं आहे, तर हे सुद्धा आहे मित्रांनो नामदेव ढसाळ यांचं. तुझी यत्ता कंची हे कोणाचं, तर नामदेव ढसाळ यांचं. हे एवढं महत्त्वाचं नाही, परंतु या सत्तेत जीव रमत नाही, गोलपिटा हे महत्त्वाचे पुस्तक आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. पुढे पहा, कुठलं जास्त महत्त्वाचं हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल, ठीक आहे. आता तराळ अंतराळ हे जे काय पुस्तक आहे मित्रांनो, ही कादंबरी आहे, ही खूप वेळेस विचारलेली. तराळ अंतराळ ही कादंबरी कोणाचे, किंवा हे पुस्तक कोणाचं आहे, तर शंकरराव खरात यांचं आहे. तराळ अंतराळ हे जे काय पुस्तक आहे कोणाचं आहे, शंकरराव खरात यांचं आहे. पुढचं पहा, कृष्णकाठ हे जे काय आत्मचरित्र, पहा कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे, तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे आत्मचरित्र. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे, यशवंतराव चव्हाण यांचं आहे. पुढे पहा, एक झाड दोन पक्षी, एक झाड दोन पक्षी हा प्रश्न मित्रांनो मला वाटते आत्ता 2 ते 3 दिवसापूर्वी तलाठी भरतीमध्ये विचारलेलं आहे. एक झाड दोन पक्षी हे पुस्तक कोणाचं आहे, की हे पुस्तक आहे मित्रांनो विश्राम बेडेकर यांचं. कोणाचं आहे, एक झाड दोन पक्षी हे कोणाचं आहे, विश्राम बेडेकर यांचं आहे. तर रणांगर ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही सुद्धा मागच्या काल का परवा दिवशीच विचारलेली आहे की रणांगण ही कादंबरी कोणाची आहे, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे पहा, माझी जन्मठेप हे सुद्धा विचारलं आहे, माझी जन्मठेप हे कोणाचे, तर माझी जन्मठेप विदा सावरकर यांचं आहे. माझी जन्मठेप कोणाचं आहे, विदा सावरकर यांचं आहे. गड आला पण सिंह गेला हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, गड आला पण सिंह गेला हे पुस्तक हना आपटे यांनी लिहिलं आहे. कोणी, हना आपटे यांनी गड आला पण सिंह गेला हे पुस्तक लिहिलेलं आहे. परीघ ही कादंबरी कोणाचे, सुधामूर्ती यांचे. पा, परीघ ही कादंबरी तुम्हाला 2019 तलाठी भरतीमध्ये विचारलेली होती. परीघ ही कादंबरी कोणाचे, सुधा मूर्ती यांचे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या शिफ्टमध्ये जे काय पुस्तक तुम्हाला विचारले तर ते पुस्तक रिपीट होणार नाहीत, लक्षात ठेवा. जे पुस्तकं महत्त्वाचे ते पुस्तकं तुम्हाला रिपीट होऊ शकतात, लक्षात ठेवा. ही परीघ कादंबरी लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी. परीघ कादंबरी कोणाचे, तर परीघ कादंबरी सुधा मूर्ती यांची आहे. त्याच्यानंतर कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे, तर
तर कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे प्राके आत्रे यांचं टोपण नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. खूप वेळेस परीक्षेला विचारले प्रल्हाद केशव आत्रे यांचं टोपण नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणाचं आहे तर आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक नरेंद्र जाधव यांचं आहे. कोणाचं? नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक आहे. तुम्हाला जवळपास 10 ते 12 मिनटामध्ये जवळपास 55+ पुस्तकं आणि कादंबऱ्या लेखक या ठिकाणी तुम्हाला माहीत होणार आहेत. ययाती ही कादंबरी कोणाची? तर ययाती ही कादंबरी विष्णू सखाराम खांडेकर यांची. कोणाचे? विष्णू सखाराम खांडेकर यांची ययाती ही कादंबरी आहे. या कादंबरीला 1974 ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि पहिली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली मराठी भाषेतील कादंबरी. लक्षात ठेवा ययाती. मनाचे श्लोक हे पुस्तक कोणाचे? तर मनाचे श्लोक हे पुस्तक संत रामदास महाराज यांचं आहे. तर संत रामदास महाराज यांचा जन्म मराठवाड्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? ज्यांचं जन्म गोहेपा जाम. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. पुढे पहा. त्याच्यानंतर पहा मृत्युंजय ही कादंबरी कोणाचे? तर मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांचे. खूप वेळेस परीक्षेला प्रश्न विचारले मृत्युंजय ही कादंबरी कोणाचे? तर मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांचे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. पुढे पहा. माकडीचा माळ हे पुस्तक कोणाचे? तर माकडीचा माळ हे पुस्तक जे आहे अण्णाभाऊ साठे यांचं आहे. कोणाचे? अण्णाभाऊ साठे यांचं आहे. पहा अण्णाभाऊ साठे यांचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पहा फकीरा ही कादंबरी विचारून झालेली आहे त्यामुळे माकडीचा माळ या ठिकाणी पुढच्या शिफ्टमध्ये विचारलं जाऊ शकतं. माकडीचा माळ कोणाचे? अण्णाभाऊ साठे यांचं आहे. महानायक हे 2 दिवसापूर्वीच विचारलेलं आहे. महानायक कालच मला वाटतं कालच्या फर्स्ट शिफ्टला विचारलेला प्रश्न आहे. महानायक ही कादंबरी कोणाची? तर महानायक ही कादंबरी शिवाजी सावंत यांची ही कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर महानायक ही कादंबरी असून ती शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. चार नगरातले माझे विश्व IMPI लक्षात ठेवा. चार नगरातले माझे विश्व हे कोणाचे? तर चार नगरातले माझे विश्व हे जे काही पुस्तक आहे ते कोणाचं आहे? ते जयंत नारळीकर यांचं आहे. कोणाचं? जयंती नारळीकर यांचं आहे. चार नगरातले माझे विश्व जयंती नारळीकर यांचं आहे. तर माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिलं? माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिलं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे पहा. अभंगगाथा कोणाचे? संत तुकाराम महाराजाची. अभंगगाथा संत तुकाराम महाराजाची आहे. केकावली ही कादंबरी कोणाची? तर केकावली ही कादंबरी मोरोपंत यांची. कोणाचे? केकावली ही कादंबरी मोरोपंत यांची. ही सुद्धा आतापर्यंत विचारलेली नाही त्यामुळे समोरच्या शिफ्टमध्ये विचारली जाऊ शकते. गीताई ही कादंबरी कोणाची आहे? तर गीताई ही जी काही कादंबरी ते विनोबा भावे यांची. कोणाची? विनोबा भावे यांचे. भूदान चळवळीचे पहिले जे काही हे होते ते विनोबा भावे होते. भूदान चळवळ कोणी सुरू केली? विनोबा भावे यांनी सुरू केली. आणि ती कोणत्या राज्यामध्ये प्रभावी होती? तर बिहार राज्यामध्ये प्रभावी होती. विनोबा भावे यांची गीताई हे पुस्तक प्रसिद्ध असून त्यांनी भूदान चळवळ 1951 सुरू केली होती. हा प्रश्न मित्रांनो 2014 तलाठी भरतीमध्ये विचारला होता की भूदान चळवळ केव्हा सुरू करण्यात आली? 1951 सुरू करण्यात आलेली होती. पुढे पहा. आता गीताई आणि गीता रहस्यामध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. गीताई कोणाचं आहे? विनोबा भावे. गीता रहस्य कोणी लिहिलं? तर लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलं आहे गीताई. पा गीताई कोणाचं आहे? विनोबा भावे. आणि गीता रहस्य कोणाचं आहे? लोकमान्य टिळक यांचं आहे. लक्षात ठेवा. आता स्मृतिचित्रे हे तुम्हाला वनरक्षक विभागाला विचारलेला प्रश्न आहे. स्मृतिचित्रे हे कोणी लिहिले? तर स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेलं पुस्तक. कोण आहे? लक्ष्मीबाई टिळक. त्याच्यानंतर विंग्ज ऑफ फायर हे कोणाचं आहे? तर हे APJ अब्दुल कलाम यांचं आहे. पहा APJ अब्दुल कलाम यांचं विंग्ज ऑफ फायर हे पुस्तक आहे. पुढे पहा. विंचू चावडा हे भारुडं कोणी लिहिलं? तर विंचू चावडा हे भारुडं जे आहे संत एकनाथ महाराजांनी लिहिले. कोण आहे? संत एकनाथ महाराजांनी विंचू चावडा हे भारुडं लिहिले. तर संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहे? ज्यांचं जन्मगाव पैठण या ठिकाणी आहे. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा सनातन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? मित्रांनो हा प्रश्न 2 दिवसापूर्वी विचारलेला प्रश्न आहे की सनातन तलाठी भरतीमध्ये विचारलं होतं सनातन हे पुस्तक कोणी लिहिलं किंवा ही कादंबरी कोणाची? तर सनातन ही जी काही कादंबरी आहे शरणकुमार लिंबाळे यांचे. कोणाचे? शरणकुमार लिंबाळे यांचे. आणि अक्रमाशी ही सुद्धा कादंबरी कोणाचे? शरणकुमार लिंबाळे यांचे. म्हणजे शरणकुमार लिंबाळे यांचं सनातन हे पुस्तक आता विचारून झालेले त्यामुळे अक्रमाशी हे पुस्तक कोणाचे असं विचारलं जाऊ शकतं तर ते शरणकुमार लिंबाळे यांचं आहे. स्वामी श्रीमान योगी ह्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत? तर स्वामी श्रीमान योगी ह्या कादंबऱ्या रणजित देसाई यांच्या आहेत. कोणाच्या? रणजित देसाई यांच्या आहेत. 29 प्रश्न पहा. पानिपत ही कादंबरी कोणाचे? तर विश्वास पाटलाचे. पानिपत कोणाचे? विश्वास पाटलाचे. महानायक ही कादंबरीसुद्धा विश्वास पाटलाचे. छावा ही कादंबरी कोणाचे? शिवाजी सावंत यांची. कोणाची? छावा कादंबरी कोणाचे? शिवाजी सावंत यांची आहे. त्याच्यानंतर
फकीरा ही कादंबरी कोणाची तर अण्णाभाऊ साठे यांची, फकीरा ही कादंबरी कोणाची अण्णाभाऊ साठे यांची आहे। आणि माकडीचा माळ कोणाचा हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। ज्या विद्यार्थ्यांनी मन लावून व्हिडिओ पाहिला त्या विद्यार्थ्यांना माकडीचा माळ हे कोणाचं पुस्तक आहे किंवा कोणाची कादंबरी हे नक्की तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वरचा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला त्यांना माकडीचा माळ ही कादंबरी कोणाची हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याच्यानंतर यशाची गुरुकिल्ली हे पुस्तक कोणी लिहिले, तर यशाची गुरुकिल्ली हे पुस्तक श्याम मराठे यांनी लिहिले। यशाची गुरुकिल्ली कोणी लिहिलं, श्याम मराठे यांनी लिहिलेले। बोरोमास ही कादंबरी कोणाची, तर बोरोमास सदानंद देशमुख यांची कादंबरी आहे। लक्षात ठेवा, हिला सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, बोरोमास साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले, सॉरी साहित्य अकादमी पुरस्कार हिला मिळाले। बोरोमास ही कादंबरी कोणाची, सदानंद देशमुख यांची। बारोमास ही कादंबरी, सॉरी बारोमास ही कादंबरी सदानंद देशमुख यांची, ठीक आहे। ऊन आणि वळीव ही कादंबरी कोणाची, तर ऊन वळीव ही कादंबरी शंकर पाटलाची, कोणाची शंकर पाटलाची आहे। बनगरवाडी हे पुस्तक खूप वेळेस परीक्षेला विचारलं, व्हेरी आयएमपी असलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा। बनगरवाडी, बनगरवाडी हे पुस्तक कोणाचं आहे, तर बनगरवाडी हे पुस्तक व्यंकटेश मांडगुळकरांचं आहे, कोणाचं आहे, व्यंकटेश मांडगुळकरांचं बनगरवाडी हे पुस्तक आहे। झाडाझडती आणि पांगिरा ही कादंबऱ्या कोणाची, तर पहा झाडाझडती आणि पांगिरा ही जी काही कादंबऱ्या आहेत ते विश्वास पाटलाच्या आहेत, कोणाच्या, विश्वास पाटलाच्या आहेत, ठीक आहे। पुढे पहा तोमी नवेच ही कादंबरी कोणाची, तोमी नवेच प्रल्हाद केशव आत्रे यांची, का प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे प्राके आत्रे यांनाच प्राके आत्रे असं म्हटलं जातं। प्रल्हाद केशव आत्रे यांची कादंबरी तोमी नवेच ही कादंबरी आहे। त्याच्यानंतर क्रोचक वध ही कादंबरी कोणाची, तर विष्णू सखाराम खांडेकर यांची, कोणाची, विष्णू सखाराम खांडेकर यांची। आसामी आसामी ही सुद्धा कादंबरी खूप वेळेस विचारली आहे, तर आसामी आसामी ही कादंबरी कोणाची, पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची। विषका ही कादंबरी कोणाची आहे, ही सुद्धा कादंबरी महत्त्वाची आहे, तर तू मला कमेंट बॉक्समध्ये सांगा विषका ही कादंबरी कोणाची आहे, ठीक आहे। आता एक होता करवर ही कादंबरी कोणाची, तर एक होता करवर विना गवाणकर यांची, कोणाची, विना गवाणकर यांचे एक होता करवर। मी तुम्हाला थंबनेलमध्ये एक होता करवर ही कादंबरीचं तुम्हाला पोस्टर लावून दिलेलं आहे। एक होता करवर कोणाचे, विना गवाणकर यांचे, कारण की तुमच्या लक्षात राहावं, कारण की थंबनेल तुम्ही पाहिल्याच्यानंतर एक होता करवर ही कादंबरी कोणाची, विना गवाणकर यांची, तुमच्या नक्कीच लक्षात 100% राहणार आहे। आई समजून घेताना या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर आई समजून घेताना या कादंबरीचे लेखक उत्तम कांबळे हे आहेत। ती फुलराणी, आता ती फुलराणी यावर पहा दोघा जणांची आहे, ती फुलराणी, तर ती फुलराणी यामध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं। ती फुलराणी कविता जर विचारली तर ती त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे, यांना बालकवी असं म्हटलं जातं। आणि ती फुलराणी हे नाटक कोणाचं आहे असा जर प्रश्न जर आला, तर ती फुलराणी नाटक जर असेल तर ते पु ल देशपांडे यांचं आहे। पहा ती फुलराणी कविता जर विचारली तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ती फुलराणी हे नाटक जर विचारलं तर पु ल देशपांडे यांचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। हिरवा चाफा हे पुस्तक कोणी लिहिले, तर हिरवा चाफा विष्णू सखाराम खांडेकर यांचे। आता उचल्या ही कादंबरी कोणाचे, तर उचल्या लक्ष्मण गायकवाड यांचे। उपरा कोणाचे, तर लक्ष्मण माने यांची आहे। बलुत ही पुस्तक कोणाचे, तर बलुत ही जी काही कादंबरी दया पवार यांचे। पहा बलुत कोणाचे, बलुत दया पवार यांची आहे, लक्षात ठेवायचे आहे। पुढे पहा कोसला ही कादंबरी कोणाचे, तर भालचंद्र नेमाडे यांचे, कोणाची, कोसला ही कादंबरी कोणाचे, भालचंद्र नेमाडे यांचे। तर हिंदू जगण्याची समृद्ध आडगर ही कादंबरी कोणाची आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, हिंदू जगण्याची समृद्ध आडगर। त्याच्यानंतर रणांगर ही कादंबरी कोणाची, तर विश्राम बेडेकर यांचे। रणांगर ही कादंबरी कोणाचे, विश्राम बेडेकर यांची आहे। एक एक पान गळावया ही कादंबरी कोणाचे, तर गौरी देशपांडे यांचे। एक एक पान गळावया ही कादंबरी कोणाचे, गौरी देशपांडे यांची आहे। पुढे पहा जेव्हा मी जात चोरली होती हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेले, पहा जेव्हा मी जात चोरली होती ही कादंबरी कोणाचे, तर ही आहे बाबूराव बागुल यांची, कोणाचे, बाबूराव बागुल यांचे। जेव्हा मी जात चोरली होती ही कादंबरी कोणाचे, बाबूराव बागुल यांची आहे। त्याच्यानंतर प्रकाशवाटा हे कोणाचं पुस्तक आहे, तर प्रकाशवाटा हे प्रकाश आमटे यांचं हे पुस्तक आहे। नाव लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सोपं जाईल, कारण की प्रकाश आमटे आणि प्रकाशवाटा, ठीक आहे। त्याच्यानंतर ग्रामगीता हा सुद्धा ग्रंथ तुम्हाला खूप वेळेस विचारलेला आहे, तर ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी लिहिले, कोणी, संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे ग्रामगीता हा पुस्तक। त्याच्यानंतर पहा प्लेइंग टू विन, प्लेइंग टू विन हे कोणाचं आहे, तर प्लेइंग टू हे जे काही पुस्तक आहे सायना नेहवाल यांनी लिहिलेले। प्लेइंग टू विन हे जे आत्मचरित्र, पहा हे आत्मचरित्र कोणाचं आहे, सायना नेहवाल यांचं आहे। तर सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। त्याच्यानंतर पहा श्यामची आई हे पुस्तक कोणाचं आहे, तर श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांचं आहे। आणि तलाठी भरती दुसऱ्या शिफ्टला विचारलेला प्रश्न आहे, साने गुरुजी हे कोणाचं आहेत, श्यामची आई यांचं आहे। त्याच्यानंतर पहा सनी डेज हे कोणाचं आहे, तर सनी डेज सुनील गावस्कर यांचं आहे, कोणाचं आहे, सनी डेज हे पुस्तक कोणाचं आहे, तर सुनील गावस्कर यांचं आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी 57
जे काही पुस्तक लेखक या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि काही प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे जवळपास आपण 60+ या ठिकाणी पुस्तकं पाहिलेली. तर मित्रांनो, हे पुस्तकं तुमच्या पाठ जर असतील तर तुमचे 6 मार्क या तलाठी भरतीमध्ये 100% मिळणार आहेत आणि हे 6 मार्क मित्रांनो 100% तुमची पोस्ट तुम्हाला मिळून देणार आहे. त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. फक्त 15 मिनिटाचा आपला व्हिडिओ आहे. 15 मिनिटामध्ये तुमचे 6 क्वेश्चन म्हणजे 6 मार्क तुमच्या या ठिकाणी फिक्स होणार आहे. म्हणजे 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाते. म्हणजे 2 जर आले तर तुमचे 4 मार्क फिक्स होतील आणि 3 जर आले तर तुमचे 6 मार्क फिक्स होतील. म्हणजे राऊंड फिगर तुम्ही 4 क्वेश्चन तुमच्या या ठिकाणी 15 मिनिटामध्ये कवर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भारताची जी काही जनगणना आहे मित्रांनो, त्यावर आधारित मी काल व्हिडिओ टाकला होता. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही 100% पहा. पॉईंट ऑफ व्ह्यू आणि महत्त्वाचे जे काही परीक्षेला आलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न या ठिकाणी मी कलेक्ट केलेले आहेत. त्यामुळे 100% तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.